अवधूत गुप्तेचा जय महाराष्ट्र ढाबा बटिंडा वेगवेगळ्या कारणाने चर्चेत राहतोय. ऑलरेडी चित्रपटाचे शूटिंग पंजाबात झालंय, त्यामुळे चित्रपट चर्चेत आहेच. परंतु आता हा चित्रपट अरबी समुद्रापलीकडे जायच्या बेतात आहे. मराठी चित्रपट या ना त्या फेस्टिवलच्या निमित्ताने साता समुद्रा पार गेलाय हे आपण पाहिलंय, आणि त्यांची इंटरनॅशनल कौतुकही आपण ऐकली आहेत. परंतु आता जय महाराष्ट्र ढाबा बटिंडा हा चित्रपट एक पायरी वर चढतोय. भारताबाहेर दुबई आणि कतार मध्ये चित्रपटाचा प्रीमियर होणार आहे. हो, फेस्टिवल मध्ये स्क्रीनिंग वगैरे नाही, चक्क सरळ सोट प्रीमियर होणार आहे. अगदी शाहरुखच्या चित्रपटाचा होतो तसा. चित्रपट पंजाबच्या मातीत बनला असला तरी पंजाबात प्रीमियर ठेवण्याचा प्लॅन अजून फायनल नाहीये, पण अवधूत गुप्तेंचा मानस मात्र नक्की आहे. पंजाबच्या शूटिंग शेड्यूल मध्ये अवधूतला हा प्रश्न वारंवार विचारला गेला की मराठी चित्रपटाचं परदेशातलं मार्केट काय आहे. अवधूतने याला उत्तर म्हणूनच दुबई आणि कतार मध्ये प्रीमियर करायचं ठरवलंय. तर मग आता मराठी रोमॅन्स दुबई गाजवायला तयार आहे. राष्ट्रीय मराठी करिता श्वेतांबरा सावंत.